नमस्कार. आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी सावळाराम, तर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार जाहीर. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणारे जेरबंद, आणि पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचं उघड झाल्यामुळे वाहन चालकांचा पेट्रोल पंपावर गोंधळ. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी सावळाराम, तर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही घोषणा केली. तसंच प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षिका माधुरी ताम्हणकर यांनाही जनकवी पी सावळाराम पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. येत्या 17 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे. यावर्षी या पुरस्काराचं हे 18वं वर्ष आहे. जनकवी पी सावळाराम कला समितीच्या वतीनं संगीत, चित्रपट, साहित्य, नाट्य, कला आणि शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना जनकवी पी सावळाराम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मराठी रंगभूमीसह हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध भाषांतील चित्रपटातही सुधीर दळवी यांनी भूमिका साकारल्या आहेत. शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. सुमारे 60 अधिक मराठी चित्रपट, 200 अधिक हिंदी चित्रपट, मालिका त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 51,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असा पुरस्कार दिला जाणार आहे. गेली 2 दशकं लावणी क्षेत्रात आपल्या भन्नाट नृत्य आणि अभिनय शैलीचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री जयश्री टी यांना 51,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असा गंगा जमुना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अरुण म्हात्रे यांना साहित्य, माधुरी ताम्हणकर यांना शैक्षणिक क्षेत्र, तर प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांना लक्षवेधी कलाकार म्हणून 21,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असा पुरस्कार दिला जाणार आहे. भारत हा जपानसाठी आदर्श सांस्कृतिक देश आहे असे गौरवोद्गार जपानमधील ओसाका विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्राध्यापक तोमियो मिझोकामी यांनी काढले. जोशी बेडेकर महाविद्यालयात जपान भारत संबंध इतिहास आणि संदर्भ या व्याख्यानात ते बोलत होते. जपान भारत संबंधाचे अभ्यासक असलेले मिझोकामी सध्या भारत भेटीवर असून ते आपल्या भारत भेटीत विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना भेट देणार असून तेथे जपान भारत संबंध या विषयावर हिंदी, जापानीज, बांगला आणि पंजाबी अशा 4 भाषांमधून व्याख्यानं देणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी ठाण्यात अस्खलित हिंदीतून दिलेल्या व्याख्यानानं झाला. त्यांनी आपल्या भाषणात इसवी सन 7003 पासून भारत जपान संबंधांचा सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांच्या अनुषंगाने आढावा घेतला. या व्याख्यानात त्यांनी भारत जपानसाठी एक आदर्श सांस्कृतिक देश असल्याचं आवर्जून सांगितलं. आपल्या व्याख्यानात प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन भारत जपान संबंध, त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर जपान भारत संबंधांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात जपान भारत संबंध एका नव्या उंचीवर जातील असा आशावादही मिझोकामी यांनी यावेळी व्यक्त केला. अनंत अडचणींवर मात करत प्रगती कशी करावी हे जपानकडून शिकण्यासारखं आहे. आपण सुद्धा परदेशी भाषांचा अभ्यास करून भारतीय संस्कृती जगाला त्यांच्या भाषेत सांगायला हवी असे विचार विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील.
ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. परिवहन सेवेच्या बसनं धडक दिल्यामुळं अल्मेडा चौकात पुलाचं काम करणारा मजूर पुलावरून पडून मृत्युमुखी पडला. काल साधारणतः 4:45 च्या सुमारास अल्मेडा चौकातील पुलावर पेंटिंगचं काम सुरू होतं. त्यावेळी दगडी शाळेकडून खोपटच्या दिशेनं जाणाऱ्या बसनं पुलावर बांधलेल्या परांजीला भरधाव वेगानं धडक दिली. यावेळी परांजीच्या वर रंगकाम करणारा मुसा मोमीन हा पुलावरून खाली पडला. त्यामुळं त्याच्या डोक्याला आणि पाठीमागील भागाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर या बसचा चालक पळून गेला. पोलिसांनी या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. नाशिकमधील दिलीप पाटील यांचा मुलगा मयूर पाटील आणि इतर अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांना पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस लावतो असं सांगून दिनेश लहारे यानं 17.5 लाखांची फसवणूक केली होती. त्यांना पैसे देणाऱ्या कोणालाच त्यांनी नोकरी न लावता पैसेही परत दिले नाही म्हणून त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकानं दिनेश लहारे हा गणेश टॉकीजवळ येणार असल्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार आलेल्या दिनेश लहारेला अटक करण्यात आली. लहारेनं सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवलं. रेल्वे, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेलटॅक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय, टपाल, पोलीस, वीज अशा विभागांमध्ये कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, पोलीस उपनिरीक्षक, अभियंता अशा पदांसाठी नियुक्तीचं आमिष दाखवून त्यानं आतापर्यंत 31 उमेदवारांची एकूण 85.5 लाखांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानं आणखी 30 उमेदवारांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या विभागातील नियुक्त्यांची पत्रं, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिक्के, खोट्या सह्या, शासनाच्या विविध विभागांचे 33 शिक्के हस्तगत करण्यात आले आहेत. लहारे याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विनय दळवी, शंकर कोळसे पाटील, रमेश देवरे, प्रवीण गुप्ता अशा चौघांना अटक करण्यात आल्याचं अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितलं. पोलिसांनी मापात माप मारणाऱ्या पेट्रोल पंपावर कारवाई केल्यानंतरही ठाण्यात अजूनही मापात माप आणि भेसळयुक्त पेट्रोल दिलं जात आहे. काल रात्री यावरून बराच गोंधळ झाला. इटर्निटी मॉलसमोरील पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल विकलं जात असल्याचं उघडकीस आलं. या पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरलेल्या दुचाकी चालकांना त्यांच्या दुचाकी काही वेळानं बंद पडत असल्याचं निदर्शनास आलं. यावर काहींनी पेट्रोल टाकी उघडून पाहिली असता पेट्रोल टाकीमधून रॉकेल आणि थिनरचा वास येत असल्याचं जाणवलं. त्यानंतर काहींनी बाटलीत पेट्रोल भरून बघितले तर बाटलीतील पेट्रोलमध्येही भेसळ असल्याचं तसंच लिटरमागे काहीशी चोरी होत असल्याचं मोजमाप घेतल्यावर आढळलं. यावर संतप्त झालेल्या वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर एकच गोंधळ घातला आणि पेट्रोल पंप बंद पाडला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत हा पेट्रोल पंप बंद केला. पोलिसांकडून मापात माप मारणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे भर शहरात पेट्रोल पंप चालक असे प्रकार करत असल्यामुळं पोलिसांचा धाकच राहिला नसल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी सावळाराम तर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार जाहीर. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणारे जेरबंद आणि पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचं उघड झाल्यामुळं वाहन चालकांचा पेट्रोल पंपावर गोंधळ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.